अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पाळजी रस्त्यावर काल संध्याकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणाचे पिल्लू जखमी अवस्थेत आनंद राजपूत आणि हेमंत राऊत या युवकांना आढळले। त्यांनी लगेच त्या हरणाच्या पिल्लाला पाणी पाजत जामनेर वन विभागाशी संपर्क केला। या घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठले आणि हरणाचे पिल्लू ताब्यात घेत जामनेर पशु वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करत औषध उपचार केल्यानंतर रात्री पुन्हा हरणाचे पिल्लू जंगलात सोडण्यात आल्याची माहिती जामनेर वन क्षेत्र अधिकारी पाटील यांनी जेबीएन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे। संध्याकाळी 6 वाजेच्या दरम्यान त्यांचा कॉल होता आम्हाला। त्यानुसार आम्ही वन कर्मचारी यांना पाठवून सदरच्या हरीण हे ताब्यात घेतलं आणि तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी जांभ्या यांना वैद्यकीय तपासणीत आम्ही बोलवलं होतं। त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला कुठेही जास्त इजा आढळली नाही। त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना ओव्हरऑल वॅक्सिन दिले आणि ते फिट असल्यामुळे त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यास सांगितले। त्यावरून आपण साधारणतः 6:30-8 वाजेच्या दरम्यान रात्री त्यांना नैसर्गिक आदिवास जंगलामध्ये सोडले। ते सुखरूपपणे गेलेले काम करताना आमची 4 ते 5 जणांची टीम होती। त्याच्यामध्ये वनपाल संदीप पाटील, वनरक्षक प्रसाद भारवडे, वनरक्षक श्री काळे, वनमजूर होते विजय चव्हाण आणि वनसेवक होते आमचे आनंद ठाकरे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।